लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्टची एंट्री होणार आहे. आताच्या अद्वैत आणि कला एकाच बेडरूममध्ये जाणार आहेत. भन्नाट युक्ती करत अद्वैत कला आपल्या बेडरूममध्ये येणार आहेत आणि त्यातसुद्धा कला आता नाटकं करत अद्वैतच्याच बाजूला बेडवरती झोपणार आहे. धूमधडाक्यामध्ये दोघांची लव्ह स्टोरी सुरू होणार आहे. या सगळ्यामध्ये आता मात्र बेडरूममध्ये नुसतीच कला झोपायला येणार नाही तर खूप मोठा रोमॅन्टिक प्रकारसुद्धा घडणार आहे आणि इथूनच कला आणि अद्वैत यांच्या लव्ह स्टोरीची एक भन्नाट सुरुवात होणार आहे. या सगळ्यामध्ये आबांनी खूप मोठं आता निर्णय घेतलेला असतो आणि या निर्णयामुळे अद्वैत कलाचं जीवन पार पलटून जाणार असतं आणि कला आणि अद्वैत हे दोघं जण आता मात्र घरामधले करते पुरुष आणि करती स्त्री होत कला आता पेढीचा सुद्धा पुढाकार घेणार आहे, पेढीवरती सुद्धा जाणार आहे. नयनाला अद्दल घडवत आबांनी अद्वैत आणि कला यांना खूप मोठा मान मिळवून दिलेला आहे. आता इकडे माजोडी नयना कलाचा अपमान करण्याची एक संधी सोडत नसते. ती कलाला दर वेळेला घालून पाडून बोलत असते आणि त्यातच ती सांगते, तुम्हाला इथे जास्त मोठ्या सुनेचा तोरा दाखवत बसू नकोस, माझ्यापेक्षा लहान आहेस. जरी आबांनी तुला इथे मोठ्या सुनेचा मान पान दिला असला तरी सुद्धा तू माझ्यापेक्षा लहानच आहेस, मी हे तुझं सहन करणार नाही. यावर ती आता मात्र कला म्हणते, ताई तू मोठ्या लहानाचा हे करू नकोस, आबा तुझ्यापेक्षा मोठे आहेत, त्यांचा तरी मान ठेव. यावर ती चिडलेली नैना म्हणते, खबरदार, मला न सारखं उपदेश करण्याचा प्रयत्न केलास तर. असं म्हणत ती आता इकडे एक थोबाडीत द्यायला हात पुढे करते आणि मग मात्र आता इकडे अद्वैतचा बांध फुटतो. अद्वैत चिडतो आणि आत्तापर्यंत मी गप्प बसलोय पण या घरामध्ये हे असं सहन केलं जाणार नाही, कारण दर वेळेला मी बघतोय कला लहान असली तरी सुद्धा तू तिला असं हे बोलू शकत नाही, हात तर बिलकुल उगारू शकत नाही. आणि ती म्हणते ते बरोबर आहे, आबांनी सांगितलेलं आहे तेच या घरामध्ये होणार. असं म्हणत अद्वैत कलाच्या बाजूने एक वाक्य बोलून तिकडून निघून जातो. त्यावर ती सरोच्चिडते आणि तुला काय करायचंय, या दोघींच्या भांडणामध्ये कुणाचीही बाजू घेण्याला काहीही अर्थ नाहीये, तू कुणाचीही बाजू घेऊ नकोस, कारण या दोघी जणी त्या अजिबात त्या लायकीच्या नाहीयेत. असं म्हणत अद्वैत आणि आता इकडे सरोज यांच्यामध्ये बोलणं होतं. नैना तिकडून निघून जाते. आबा हा सगळा प्रकार बघत असतात. आबा ज्या वेळेला खाली येतात त्यावेळेला ते म्हणतात, अद्वैत तू बरोबर तेच केलंस, म्हणजे आपल्या बायकोची बाजू आता तुला घ्यायला पाहिजे. पण ज्या वेळेला सरोज म्हटली ना त्यावेळेला सुद्धा तू आपली बाजू घेऊन ठाम राहायला हवा होतास. अद्वैत तुझं हे वागणं नाही मला आवडलं, तुला जर का काही गोष्टी खटकल्यात तर त्या गोष्टी तुला खटकलेल्या आहेत त्याचं तू बरोबरपणे समाधान केलंच पाहिजेस. मला असं वाटतंय तू कलाची बाजू घ्यायला हवी होतीस. आता आबांच्या लक्षात येतं की या सगळ्यामध्ये अद्वैत आणि कला या दोघांना एकत्र आणण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करायला लागेल, कारण हे दोघं जण स्वतःहून काही एकत्र येतील असं त्यांना वाटत नसतं. त्यामुळे मग मात्र आबा आता खूप मोठा निर्णय घेतात. डायरेक्ट अद्वैतला सांगून ते आता कलाला रूममध्ये पाठवू शकत नसतात, त्यामुळे आबांनी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. पण कसं हे सगळं जुळवून आणायचं हा आबांना प्रश्न असतो, कारण आबांना अद्वैत आणि कला या दोघांना एकाच रूममध्ये झोपायला सांगायचं असतं. प्रॅक्टिकली आबा काय कारण सांगणार हे त्यांना कळत नसतं. मग मात्र आबा कला आणि अद्वैतला बोलवून घेतात. आबा कला अद्वैतला म्हणतात, हे बघा, म्हणजे कसं असतं ना, कधी कधी आपल्या घरातलं भांडण चार लोकांच्या समोर ज्याप्रमाणे आपण मांडत नाही ना, त्याचप्रमाणे नवरा बायकोचं भांडण सुद्धा चार भिंतीच्या बाहेर जायला नको. म्हणजे कसं आहे ना, तुमच्या दोघांचं लग्न ज्या परिस्थितीमध्ये जुळलंय ते मी समजू शकतो, पण तरीसुद्धा तुम्ही दोघं जण एकमेकांना खूप सांभाळून घेताय, एकमेकांना समजून घेताय, त्याचं मला खूप कौतुक वाटतंय. पण त्याचबरोबर आत्ता आपल्यासमोर एक नवीन लग्न झालेलं जोडपं आहे आणि त्यांच्यासमोर जर का तुम्ही हा आदर्श ठेवलात घरामध्ये भांडणाचा, तर मात्र ते सुद्धा असेच भांडतील आणि त्यांना तेवढी मॅच्युरिटी सुद्धा नाही आहे की या सगळ्यामध्ये ते आता ते काहीतरी समजू शकतील की तुमचं लग्न कोणत्या सिच्युएशनमध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही दोघं भांडताय हे न समजण्या इतकेच ते इमॅच्युअर आहेत. त्यामुळे तुम्ही दोघांनी मॅच्युरिटी दाखवा. आता घरामध्ये सगळ्यांच्या समोर न भांडता तुम्ही नवरा बायको म्हणून कसा आदर्श ठेवायचा हे त्यांना समजवून सांगा. आता हे मात्र करायला पटतं आणि अद्वैतला पण चक्क पटतं, कारण अद्वैत विचार करत असतो, हो, कारण ऑलरेडी नैना आणि आता इकडे दोघं जण
नैना आणि राहुल यांच्यामध्ये ऑलरेडी वातावरण तापलेलं आहे आणि या सगळ्यामुळे आपणच काहीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे असा विचार अद्वैतच्या मनात येतो आणि तो लगेच या गोष्टीसाठी तयार होतो. तोपर्यंत कला पण तयार होते. अद्वैत म्हणतो शीख, जरा शीख काहीतरी, म्हणजे तुझ्याच बहिणीच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडेल. आबा आत्तापर्यंत ती ना खूप उद्धटपणे बोलती आहे. आबा म्हणतात तेच मी तुला सांगतोय, जर का तुम्ही दोघं एकत्र याल तर मला त्या दोघांना सुद्धा काही चार शब्द समजुती सांगता येतील, नाहीतर ते तुमच्या दोघांवरती बोट ठेवतील की तुम्ही असं वागताय, मग मला मात्र काहीच करता येणार नाही. असं म्हणत आबा आता इकडे आपली बाजू समजावून सांगत असतात. त्याचप्रमाणे अद्वैत आणि कलाला तुम्ही भांडू नका हे पण सांगतात. त्यातच आता इकडे सरोजला काही हे म्हणणं पटलं नसतं. सरोज अद्वैतला सांगत असते, हे बघ आबांनी काहीही बोलू दे, पण ती मुलगी गोडगोड बोलून केसांनी गळ्या कापणारी आहे, त्यामुळे मला असं वाटतंय तू जरा सावधच राहा, त्या मुलीच्या झंझटमध्ये पडू नकोस, त्या मुलीच्या बोलण्याला भुलू नकोस. आता अद्वैतचं दोन्हीकडून मरण असतं. इकडे आबा सांगतात ते पण त्याला पटत असतं, इकडे आई जे बोलते ते पण त्याला पटत असतं, आईला त्याला काही नाही म्हणता येत नसतं. आणि या सगळ्यामुळे अद्वैत काय करू काय नको या सगळ्या गडबडीत असतो. आणि त्याच वेळेला अद्वैतला आता बाहेरून कलाच्या किंचाळण्याचा आवाज येतो. कलाच्या किंचाळण्याचा आवाज आल्यामुळे अद्वैत घाबरतो, कसला आवाज आला म्हणून धावत पळत अद्वैत आता बाहेर येतो. काय झालं काय झालं असं म्हणत तो कलाला आवाज द्यायला लागतो. कलाला आवाज दिल्यावरती कला काही आवाज देत नाही पण ती ओरडत असते. मग अद्वैत आता तिच्या रूम मध्ये येतो, त्यावरती तो म्हणतो काय झालं काय झालं. कला सांगते काही नाही, माझ्या रूम मध्ये उंदीर आहे. त्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो काय उंदीर. आता कलाचा आवाज ऐकून आबा रजनी श्रीकांत सरोज सगळेच धावत पळत बाहेर आलेले असतात. कसला आवाज येतोय कसला आवाज येतोय कुणालाच काही कळत नसतं. मग मात्र अद्वैत सुद्धा तिच्या रूम मध्ये जातो आणि हो हो खरंच आहे, म्हणजे या सगळ्यामध्ये खरं सांगायचं तर हिच्या रूममध्ये उंदीर आहे. असं म्हटल्यावर ती कला सांगते हो मी त्या रूममध्ये नाही झोपणार. अद्वैत म्हणतो तुझ्याकडे कोणता पर्याय आहे का, त्या रूममध्ये न झोपण्यावाचून तुला इथेच झोपावं लागेल. त्यावर ती कला सांगते नको मी बाहेरच्या सोफ्यावरती झोपेन. मग रजनी म्हणते अगं कला सोफ्यावरती 2 दिवस झोपलीस, तुझी कंबर धरली होती ना, तुझी कंबर धरली तर मात्र आता तुला या सगळ्यामध्ये कंबर कशी काय धरून चालेल. अगं घरामध्ये छोटी मोठी सगळी कामं तूच बघतेस की, असं म्हणत आता इकडे तिला समजवत लगेचच रजनी तिला तिकडे झोपू नको सांगते. मग आबा युक्ती करता. आबा म्हणतात अद्वैत आणि कला तुम्ही दोघांनी एका बेडरूम मध्ये झोपायचं आहे. असं म्हणत आबा अद्वैतला सांगतात तुला जे काही मी सांगितलंय ते समजतंय ना. असं म्हणत आबा आता अद्वैतला आपल्या सकाळच्या बोलण्याची आठवण करून देतात. आता मात्र अद्वैतकडे कोणताही पर्याय नसतो आबांचं म्हणणं ऐकल्याशिवाय. आता आबा सांगतात कला जा तू अद्वैतच्या बेडरूम मध्ये. आता मात्र कलाकडे कोणताही पर्याय नसतो, कला अद्वैतच्या बेडरूम मध्ये जाते खरी पण खरा ट्विस्ट इथेच येणार असतो. आता अद्वैत कलाला घेऊन तिच्या रूम मध्ये येतो. त्याच्या रूम मध्ये आल्यावरती मग मात्र इकडे बेडवरती अद्वैत झोपणार, तितक्यात कला त्याच्या बेडवरती झोपते, त्याच्याच कुशनवरती डोकं ठेवते आणि माझी कंबर धरलेली आहे म्हणून तर मी खाली नाही ना झोपले, आता मला इथेच झोपायला पाहिजे. असं म्हणत कलाने आता मस्तपैकी अद्वैतला छानपैकी अगदी बगल देत त्याच्याच बेडरूममध्ये त्याच्याच बाजूला झोपलेली असते आणि अद्वैतला खाली झोपायची सवय नसते. फायनली आबांच्या म्हणण्यानुसार अद्वैत आणि कला दोघं जण एका बेडवर झोपतात. मग मात्र अद्वैत आता अगं अगं उठ ना माझी जागा आहे ती. कला म्हणते कसं काय मी उठणार, कारण मला या ठिकाणी झोपायलाच पाहिजे, कारण खरं सांगू का तर माझी खूप कंबर लचकलेली आहे. असं म्हणत अद्वैत उठवण्याचा प्रयत्न करतो तरी कला काही उठत नाही, अद्वैतच्याच बेडवरती बाजूला झोपते. आणि आता या सगळ्यामधून खूप मोठा छान प्रसंग घडणार असतो, ते म्हणजे अद्वैत आणि कला एका रूम मध्ये आलेले आहेत. एका रूम मध्ये येऊन ते दोघं जण एकमेकांच्या जवळ झोपायला लागलेले आहेत. अशाच पद्धतीने त्यांची मनं पण एकत्र येत नवरा बायको या नात्याने आता दोघं जण घट्ट एकत्र जोडले जाणार आहे.